मुंबईची नेहमीची समस्या असलेले खड्डे आणि उघड्या मॅनहोल बाबत एक महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. यात कोर्टाने पालिका आयुक्तांना चांगलंच धारेवर धरलंय. पाहूयात रिपोर्ट. मुंबईच्या खड्ड्यांवरून हायकोर्टाची चपराक. खड्डे मॅनहोल मध्ये पडून झालेला मृत्यू अपघात नाही. हायकोर्टाचे पालिका आयुक्तांवर कडक ताशेरे. मुंबईकरांसाठी रस्त्यांवरील खड्डे ही समस्या काही नवी नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे आणि उघडे मॅनहोल याबाबत दुरुस्तीची ग्वाही दिली जाते, मात्र पावसाळ्यात सगळे दावे वाहून जातात. यावरून आता मुंबई हायकोर्टानं सहा पालिका आयुक्तांचे चांगलेच कान पोचले. सुस्थितीतले रस्ते न दिल्यास आयुक्तांवर कारवाई का करू नये असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय. एमएमआर रिजन मधील मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिकांच्या आयुक्तांचा समावेश आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील खड्डे आणि उघड्या मॅनहोल बाबत रुजू ठक्कर यांनी याचिका दाखल केली होती. त्याबाबत सुनावणी वेळी कोर्टानं अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधत कडक शब्दात आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरून खडसावलं. कोर्टानं म्हटलंय, उघड्या मॅनहोल मध्ये पडून मृत्यू झाला तर तो अपघात होऊ शकत नाही. हे मानवनिर्मित आहे आणि त्याची जबाबदारी स्थानिक पालिकेची आहे. तुम्ही इतकी वर्ष काय करता? दर दिवशी रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे लोकांना दुर्घटनेला सामोरं जावं लागतं. मुंबई महापालिकेनं दिलेली आकडेवारी ही संशयास्पद आहे. महापालिका आणि इतर सरकारी प्राधिकरणं सुद्धा निष्काळजी करताना दिसतात. कामाची ही पद्धत आहे का असा सवालही कोर्टानं उपस्थित केलाय. सुनावणीवेळी मात्र अजबच प्रकार घडला. मंत्रालय ते दहिसर आणि मंत्रालय ते मुलुंड दरम्यान खड्डेच नसल्याचा दावा बीएमसीनं उच्च न्यायालयात केला. तसंच रस्त्यांच्या दुरावस्थेला मुंबईतील विकास कामं, वाढलेली अवजड वाहनांची ये जा आणि पाऊस हे कारण पुढे केलं. मात्र रस्त्यांसाठी दरवर्षी हजारो कोटींचं बजेट मंजूर होऊनही प्रत्यक्षात कामं होत नसल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. यावर मुंबई महापालिकेनं काही आश्वासनं दिली आहेत. मुंबईतील 2015 किलोमीटर रस्त्यांपैकी 1148 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय. पुढील 3 वर्षात मुंबईतील 100% रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण होईल. मुंबईत 1,286 मॅनहोल्स सर्व गटार मे महिन्यांपर्यंत बंद करू. पुढील 3 आठवड्यात संपूर्ण मुंबईचं परीक्षण पूर्ण केलं जाईल. दरवर्षी पावसाळा आला की खड्डे आणि मॅनहोलची जोरदार चर्चा होते. पालिकाही अनेक दावे करते, पण पहिल्याच पावसात हे सगळे दावे धुवून जातात आणि मुंबईकरांच्या नशिबी दरवर्षी सारखाच जीवघेणा प्रवास येतो. आता कोर्टानं फटकारल्यानंतर तरी पालिका जागी होणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, सांगली.